मी किरण रोहिदास, शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या व सत्याला वाचा फोडणाऱ्या तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहुयात काही ठळक घडामोडी. ठाणे क्राईम ब्रांचने वाघाच्या कातड्यासह दोन आरोपींना केली. तलाव पॉलिस जवळ वाघाच्या कातडी विकण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यात एक आरोपी हा अल्पवयीन आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आज ठाण्यातील तलाव पॉलिस जवळच्या आम्रपाली हॉटेलजवळ दोन संशयित मोटरसायकल, त्यांचा गाडी क्रमांक MH03/CL/7189 यावरून ते आले होते. त्यांना ठाणे क्राईम ब्रांचने त्यांच्यावर झडप घालून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडील पिशवीमध्ये वाघाचे कातडे असल्याचे दिसून आले. त्याची किंमत साधारण 10 लाख रुपये असल्याचे समजते आहे. पोलिसांनी आरोपी दीपक गोपाल थापा, वय वर्ष 20, याच्या विरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी न्यूज. आपल्या काही अडचणी किंवा समस्या असल्यास आम्हाला त्वरित संपर्क साधा. 9222414555 दूरध्वनी क्रमांक 9930886555. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राईब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.